पद्धतीमध्ये मनोजदादा जरांगे पाटलांची वक्तव्य येत आहेत. याला मस्ती आणि माज नाही म्हणायचं तर अजून काय म्हणायचं. प्रत्येक जण हा फडणवीसांचा माणूस, प्रत्येक जण हा भाजपाचा माणूस, आणि हा मात्र शरद पवारांचा आणि महाविकास आघाडीचा माणूस. ज्या पद्धतीमध्ये यांनी मराठ्यांच्याचं नुकसान केलं, EWS बद्दल चुकीची माहिती दिली, मराठ्यांना खड्ड्यात घालण्याचं काम केलं, एक दिवस हेच मराठे याचे कपडे फाडल्याशिवाय गप्प बसणार नाहीत हे मनोज जरांगे मी तुम्हाला सांगू इच्छितो. तुमच्यामध्ये हिंमत आहे ना, मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगितलं, हिंमत आहे तर चर्चेला या. देवेंद्र फडणवीसांची चूक दाखवा. ज्या वेळेला प्रथम मी बोललो, प्रवीण दरेकर बोलले, त्यानंतर जर हे सर्व आमदार आणि मराठे नेते बोलले असते तर आज तुमच्यावर चढलेला माझाची जी चादर आहे ना ती टराटरा फाटली असती. राजेंद्र राऊतांबद्दल तुम्ही म्हणता की तुला घरात येऊन बघून घेतो, तुमच्यात हिंमत असेल तर महाराष्ट्रात 288 उभे करा. राजा तुमच्या मागे, आम्ही सगळे मराठी एक आहोत, ताकदीने उभे राहू. आणि याचा ढोंगीपणा, पवारांचं घातलेलं कातडं हे याचं फाडल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.